शहरात गणेशोत्सवाला नयनरम्य देखाव्यांसह सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले जात आहेत. ठाण्यातील कोपरी परिसरात राहणारे पंकज कुंभार यांनी आपल्या घरात गोगरीन बाप्पा साकारलाय. लाल माती, कागदाचा लग्ना आणि शेणखतापासून ही मूर्ती तयार करण्यात आली असून ही घरामध्ये विसर्जित करता येणारी मूर्ती आहे आणि गेल्या 70 वर्षांपासून ही मूर्ती साकारण्याचा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. या मूर्तीसोबत ते ग्राहकांना एक झाड देखील देतात आणि ही मूर्ती ज्या ठिकाणी विसर्जित करतात त्याच ठिकाणी हे झाड लावून झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश ते या निमित्तानं देत असतात. यावर्षी आम्ही थोडीशी नवीन संकल्पना एक आणली की आपण गणपती बाप्पासोबत एक झाड देतो की जे झाड तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन आपण घरात करू शकतो, कारण ते पूर्ण लाल माती, शेणखत आणि कागदाच्या लगद्यापासून तयार केलेले असल्यामुळे तुम्ही त्याचं विसर्जन घरामध्येच करू शकता. आणि ज्या ठिकाणी तुम्ही विसर्जन करणार तिथे तुम्ही एक झाड लावा, जेणेकरून तुम्हाला पर्यावरणाला थोडासा हातभार लावता येईल. तर हाच एक आमचा उद्देश आहे की प्रत्येकाने एकतरी झाड लावावे आणि ते जगवावे.